मी डॉक्टर अमित कार्ती कार्ती हॉस्पिटल मध्ये कंसल्टिंग गायनेकोलॉजिस्ट एंड सोनोलॉजिस्ट आहे. इथे सर्व प्रकारचे पूर्व विभाग सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ व सोलापूर जिल्हा अग्रणी बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना शिबिराचं मार्गदर्शन शिबिर व चर्चा सत्र पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय येथे पार पडलं. पाऊस असताना देखील लाभार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सोलापूर जिल्ह्यातील पहिलं मार्गदर्शन शिबिर घेण्याचा मान पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाला मिळाला. योजनेची विस्तृत मांडणी बँक ऑफ इंडियाचे सूक्ष्म लघु मध्यम कर्ज विभागाचे वरिष्ठ प्रबंधक समीर माढेकर यांनी दिली. समीर माढेकर यांनी मार्गदर्शन करताना योजनेसाठी पात्र लाभार्थी जे आहेत त्या 18 पारंपरिक व्यावसायिकांना केंद्र सरकारनं आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी ही योजना आणली असल्याचं सांगितलं. या योजनेसाठी नोंदणी कुठे करायची व या योजनेचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं असेल याचं सविस्तर विश्लेषण केलं. याचबरोबर पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळानं हा अभिनव उपक्रम घेतला प्रत्यर्थ अभिनंदन केलं. कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष संजय साळुंखे यांनी मानले. या प्रसंगी कार्यक्रमास पूर्व विभाग मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी पांडुरंग काका दिड्डी, अध्यक्ष संजय साळुंखे, सचिव अक्षय अंजिखाणे, सल्लागार नागेश गंजी, सिनेट सदस्य यतिराज होनमाने, अरविंद चिन्नी आदींची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत जिंदम, शिलवंत छपेकर, किरण वल्लाळ, सुरेश यल्लाराम, रोहन श्रीराम, रमेश पांढरे, प्रशांत पवार आदींनी परिश्रम घेतले. स्वरूप काय देण्यासाठी काय सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव महामंडळातर्फे आज प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या संदर्भात माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो की एक विधायक कार्यक्रम त्यांनी इथं हे केला, आयोजित केला. विश्वकर्मा योजनेच्या संदर्भात माहिती देताना सर्वप्रथम तुमचं जे 18 टाईपचे जे लाभार्थी आहेत, जसे सुतार असतील, लोहार असतील, कुंभार असतील, बरेच 18 टाईपचे जे लाभार्थी आहेत त्यांना सर्वप्रथम ट्रेनिंग मिळणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रातर्फे जिल्हा कौशल्य विकास किंवा DICकडनं. त्यानंतर मग बँकेला अप्रोच होऊन बँकेकडनं पहिल्यांदा 1 लाख रुपयाचं कर्ज आणि ते फेडल्यानंतर ते 18 महिन्यात फेडल्यानंतर 2 लाख रुपयाचं 30 महिन्यासाठीचं कर्ज मिळणार आहे आणि त्यांना मार्केटिंग सपोर्टही मिळणार आहे या योजनेअंतर्गत गव्हर्नमेंटकडनं. तर ही या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.